साहित्य संमेलन म्हटलं की साहित्य रसिकांसाठी, लेखकांसाठी, साहित्यिकांसाठी आणि कवींसाठी एक पर्वणीच असते. पण मागील 1.5 वर्षामध्ये कोरोनाच्या संकटानंतर साहित्य संमेलन झालेलं नव्हतं. तर साहित्य संमेलन शेवटचं म्हणजे 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद इथे झालं होतं आणि या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रिटो, हे अध्यक्ष होते. आणि त्यानंतर कोरोनाच्या 1.5 वर्षानंतर हे पहिलंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक इथे होत आहे आणि आपण सध्या संमेलनस्थळी आहोत. नाशिक इथे ही कुसुमाग्रज नगरी आहोत आणि इथेच आपण सध्या आहोत आणि इथलं हे चित्र तुम्ही पाहू शकता. इथे आता जी सजावट आहे, खुर्च्यांची मांडणी आहे, ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे. सगळी जी सजावट आहे त्याची लगबग सुरू आहे आणि त्याचबरोबर इकडे मागे जे मुख्य व्यासपीठ आहे तिकडे सुद्धा जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्ही माझ्या इकडे पुढे पाहिला मुख्य व्यासपीठ आहे तिकडे सुद्धा मुख्य व्यासपीठ आहे त्याची तयारी आहे, ही जोरदार सुरू आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद नंतर कुठे होणार आणि त्याचं अध्यक्ष कोण होणार याच्यावरती वाद झाले, चर्चा झाली आणि अर्थातच साहित्य संमेलन म्हटलं की एक वाद असतो ही हे पण आहेत. पण त्याचबरोबर नाशिकला हा 94 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्याचा नाशिकला मान मिळालेला आहे आणि इथे आता 1.5 वर्षानंतर कोरोनाच्या सावटानंतर साहित्य संमेलन होत आहे. अगदी 2 ते 3 दिवसावरती हे साहित्य संमेलन येऊन ठेपलेलं आहे. त्यामुळे इथे जी आता सध्या लगबग सुरू आहे ती इथली मांडणी असो, सजावट असो, पुस्तकांचे स्टॉल हे सुद्धा बाहेर मांडण्यात आलेले आहे आणि ह्या साहित्य संमेलनाला सुद्धा जे वादाचं आहे ते गालबोट लागलं होतं. कारण इथले जे उद्घाटक आहेत ते साहित्यिक लेखक विश्वास पाटील आहेत, यांच्या नावावरती आक्षेप घेण्यात आला होता आणि याच्यावरतीसुद्धा वाद झाल्याचं पाहायला मिळतं आहे. या हेच जे साहित्य संमेलन स्थळ आहे हे भुजबळ नॉलेज सिटी इथे होत आहे. त्यामुळे मुख्य शहरापासून हे कमीत कमी 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असं हे आहे. त्यामुळे प्रकाशकांची आणि जे कुठे रसिक आहेत साहित्य रसिक त्यांचीसुद्धा आम्ही त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचीही कुठेतरी नाराजी आहे की हे मुख्य शहरापासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर असल्याने त्यांनीसुद्धा आणि प्रकाशकांनीसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याचनंतर आता इथे येण्यासाठी मुख्य शहरापासून येण्यासाठी जे रस्त्यांची कामं आहेत त्या कामांनासुद्धा मोठ्या प्रमाणात गती आलेली आहे आणि आता कुठेतरी 2 ते 3 दिवसावरती हे साहित्य संमेलन ठेपलेलं आहे. त्यामुळे ते जे तुम्ही बघू शकता ती कामाची लगबग असेल किंवा जी सजावट आहे, खुर्च्यांची मांडणी आहे, त्या कामांना वेग आलेला आहे आणि मुख्य जे व्यासपीठ आहे ते इथेच आहे. इथेच जे साहित्य संमेलन आहे त्या या कुसुमाग्रज नगरी इथे होणार आहे. त्यामुळे आता जे आहे ते कामांना गती आलेलं आहे.